नमस्कार नॉलेज मोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अभ्यासामधील मुलांची गती कशी वाढवायची याबद्दल आपण पाहणार आहोत बघा आपण आपल्या मुलांबद्दल त्याच्या अभ्यासाबद्दल त्याच्या भविष्या भविष्याबद्दल अतिशय काळजी करत असतो आणि ही आपली अतिशय काळजीच त्याची कदाचित अभ्यासामधील गती कमी करत असते आपला मुलगा क्लासवरून आला खेळून आला मित्राबरोबर कुठे बाहेर जाऊन आला आणि घरामध्ये आल्याबरोबर आपण त्याला सूचना देतो चला आता अभ्यासाला बसा आणि ही सूचना त्याला अजिबात देऊ नका विशेषतः मुलगा जर खेळून बाहेरून आला तर अशावेळी आपण बोललेले हे वाक्य मुलाच्या मनामध्ये संताप निर्माण करतं कारण त्याचं मैदानावरचं वर्तन आणि घरात शिरल्याबरोबर पालकाकडून दिली गेलेली सूचना याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते तो त्या घरच्या वातावरणाशी मॅच झालेला नसतो अशा वेळेस जर आपण मुलांना हे वाक्य दिलं की चला आता अभ्यासाला बसा तर अशा वेळी मुलांना संताप येतो अभ्यासाविषयी मुलांच्या मनात अनास्था निर्माण होते मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन नवनवीन सबबी मुले सुरू करतात या सबबी ऐकल्यावर आपले डोके फिरू लागते अंतर्मनातील राग उफाळून येतो अभ्यास करायचा नाहीच असं ठरवलं आहेस का तो अशा सूचना आपण त्याला देतो लक्षात घ्या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुले अशा वेळेस गप्प बसतात नाहीतर तुमच्याकडे एक टक पाहत राहतात नजर चुकवून तुम्हाला न आवडणारी अशी एखादी कृती ते करतात या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच स्वतः उत्तरं देतात जी की तुम्हाला सोयीची असतात याच्यामुळे बालक आणि पालक यांच्यामध्ये दरी तयार होते त्यांचे जिवाळ्याचे संबंध तुटू लागतात मग याच्यावरती उपाय काय तर याच्यावरती उपाय आहे बा पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचं मन समजून घ्यायचं आहे तू खेळून आलास ये बस आज दिवसभर तू काय केलंस कोणत्या मित्राबरोबर सकारात्मक चर्चा केलीस कोण भेटलं तुला आज तू तु काय छान वाचलंस असं त्याचं भावविश्व समजून घ्या आज, आज तुझ्या गुरुनं तुला काय सांगितलं एकदम त्याच्या विश्वातील त्याच्या विषयाशी निगडीत असणारे साधे साधे सहज सोपे प्रश्न विचारा वातावरण हलकं करा त्याचं भाविश्व समजून घ्या तुमचं एक साधं स्मित हास्य त्याचं भाविश्व फुलवतं आणि त्याला अभ्यासाला प्रवृत्त करतं तुमच्यामध्ये झालेला हा दहा टक्के बदल मुलामध्ये शंभर टक्के बदल करतो म्हणून आपण आपल्या पाल्याबा पाल्याबाबत जागरूक असताना नेहमी आपण त्याला सकारात्मक सूचना द्याव्यात त्याच्यामध्ये त्याचं भाविश्व समजून घ्यावं त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत असं जर आपण केलं तर निश्चितच आपण आपल्या मुलाची अभ्यासाची गती वाढवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि नॉलेज मोवर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा